काम लगेच पिऊन पीत नाही घेत. दाखवा राहून दे पहिले. मी दोन ब्लॉग टाकले होते मागचे दत्त जयंतीच्या तयारीचे, पण त्यासोबतच जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही APL म्हणजे आवचीवाडी प्रीमियर लीग स्पर्धा भरवतो, क्रिकेट स्पर्धा गाव लेवलच्या. तर हे पर्व तिसरे म्हणजे तिसरं वर्ष आहे सलग, आणि चांगला म्हणजे हे झाला आहे प्रतिसाद, म्हणजे मुलांचा वगैरे सर्व येतात वगैरे खेळायला वगैरे, तर त्याचीच काम चालू आहे पाठीमागं स्पर्धेचं. कारण मी मागं व्हिडिओ दाखवला भरपूर इथं चार आणि लहान मुलांनी इथलं जवळपास 60% क्लिअर केलेलं आहे, पण मी व्हिडिओ केला नव्हता कारण लाईटिंग वगैरे जोडण्यामध्ये आम्ही बिझी होतो, बाकी व्हिडिओ केला नव्हता. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सुरू करायचे एका नव्या व्हिडिओला. तर सीन असं आहे की 28 तारखेला आमच्या APL आहेत आवचीवाडी प्रीमियर लीग, त्यासाठी आम्ही क्रिकेट मॅच ठेवल्या आहेत गावातल्या गावात, आणि तुम्ही बघू शकता इथं ग्राउंड चालू आहे. आणि बिग ब्लास्ट 28 तारखेला दुसरी मॅच आहे भरत बावस्कर आणि ओमकार पाटील, त्यासाठी सेकंड मॅच ना आमची आहे तिची नाही. सेकंड मॅच पहिली मॅच कुणाची आहे मग सेकंड मॅच बोलतो रे. ए तुझा पिंजऱ्या पेपर बंद करी तर व्हिडिओ चालू आहे. हे पास चला कुठल्या मोहित, इकडे बऱ्यापैकी माती काढले, इकडे अजून चारा आहे आणि ते सड आहेत ना ते पण काढावे लागतील, कारण हे आहे आपलं मोठे मोठे गड्डे आहेत ना त्यामुळे बॉल टर्न होतोय पडला की म्हणून काढायचं चाललंय. मी गेल्या वर्षी पण एक मॅचचा ब्लॉग नाही केला होता, शॉर्ट व्हिडिओ बनवलेला, पण तो इन्स्टावर टाकला होता मी शॉर्ट व्हिडिओ, आणि युट्यूबवर टाकला, युट्यूबवर काय जवळपास 1-2 हजार व्ह्यूज गेले, आणि इन्स्टावर ना त्या व्हिडिओला 32 लाख व्ह्यूज गेले शॉर्ट व्हिडिओला 32 लाख. तर तोच मला युट्यूबवर व्ह्यूज गेले असते ना, म्हणजे ब्लॉग टाईप म्हणजे ब्लॉग जर बनवला असता तेवढे जर युट्यूबवर व्ह्यूज गेले असते ना तर जवळपास मला एका व्हिडिओमधून ते 48 हजार रुपये भेटले असते. तर ही बाउंड्री लाईन आ काय चालू आहे इकडे आणि इकडे झाली होती. तर बऱ्यापैकी आम्ही ग्राउंड क्लीन केलं आणि इथे आता काय करणार हे उकरून परत हे ना बाळावणं जास्त पाणी वगैरे मारून घेणे एकदम क्लीन म्हणजे थापटून घेणार प्लेइंग करणार. तर आज आम्ही इथेच थांबवतोय आणि दुसऱ्याची कारण परत याच्यावर खेळायला भेटणार नाही प्रॅक्टिसला, म्हणून बोलले आज नको उद्या करूया उद्या किंवा परवा. तर 2 दिवसात जर सणवार कोणता असेल तर सगळे जिकडे म्हणजे ओढ जास्त असते ती कपड्यांवरच, तर आम्ही चाललोय शॉपिंग करायला म्हणजे कपडे वगैरे. तर मी काय जास्त घेणार नाही, तर बाकीचे मंडळी आहेत त्यांनाच घ्यायचे आहेत, मी थोडीफार घेईनच. तर आज शुक्रवार म्हणजेच सरवडेगावचा आमचा बाजार, म्हणजेच तुम्हाला बघायला तोही भेटेल थोडा. मला एक ब्लॉग बनवायचा सरवड्याचा पण यावेळी नाही, परतच्या वेळी कधीतरी बनवेन, पण तुम्हाला आता थोडा दाखवेनच. 15 मिनिटं तू उन्हात तापत उभं राहिलो आणि आत्ता आल्यात नसते बर. आणि काय लाज बीज काय असं काय वाटलं चायनीज काय तुला काय हाय की नाही रे, तू कसल्या टेन्शन मध्ये लागले धन्य बाबा. चला मग डायरेक्ट जाऊया सरवड्यात बाजारातच. तर म्हणजे काय झालंय, एका मित्राचा अचानक अकाउंटमध्ये 10 हजार गायब झाले, त्यासाठी आलोय बँकेत चौकशी करण्यासाठी. तर हे सरवडे स्टँड, तिथे आम्ही चाय पिण्यासाठी गेलो होतो. मिरच्या खावा रे नाही घेत आता चहाची स्टोरी लावा लागला. तर आता आम्ही आलो सरवडेच्या बाजारात. तुला
त्यानंतर आम्ही आलो कपडे घेण्यासाठी एका शोरूम मध्ये दुकानात. तर आमच्या गावचीच आहे सगळी कार्टी. माहिती किती पहिली बघ, बाकीची आणि दुसरी मग त्याच्यातलं ती प्रिंटेड वगैरे बोलले ना कुठल्या. त्याला मूड झाला गाजर खायचा, घेतलं गाजर. नंतर आम्ही स्टेशनरी मधून ही घेतलीत आपली बक्षीस, कारण लहान मुलांच्या स्पर्धा आहेत, बक्षीस वगैरे वया वगैरे घ्यायच्या होत्या. लेडीजच्या स्पर्धा त्यांची आम्ही अगोदरच बक्षीस घेतलेले आहेत, पण ह्या घ्यायच्या राहूनच घेतल्या होत्या. हे घे ना, अरे घे, कोणतरी कोणाला तरी द्यायला गावल रे. हे घे असलं काहीतरी नेकलेस वगैरे घे, बघ कोणतरी खुश होईल, घे ना. असतो का असा. परत या कार्ट्यांचा जर मूड झाला वडापाव खाण्याचा, मग वडापाव आणि परत आणि चहा नेते पिला. चहा हे प्रेम आहे. तर आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे, त्यांच्या हातात पिशव्या बघून समजलंच असेल. तर आता बिल पे कराय थांबलेले. त्यानंतर आता आम्ही घरी निघालो. मग तुम्हाला अजून ब्लॉग हा इथे संपलेला नाही, चालूच आहे. तर बाकी ही मैदानातली साईडनं पण लायटिंग लावली, पडदा मांडलाय आणि इकडे आणि वरती पण बाकी आणखी लाईट जोडली, कारण मी बोललो होतो जवळपास 95% काम झालेत. आणि मंडपा साईडनं पण थोडीफार जोडलेली आहे लाईट. आणि आता इथे आम्ही पताका लावणार. पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं सण आला की अशी भांडी कुंडी सर्वच घासून घेतात. तर हे आमची आहे पूर्ण खट्टारा, म्हणजे जेवढी भांडी होती ती सगळी काढलेली आहेत घासण्यासाठी. आम्ही चाललोय जी कालची मैदानाची प्रोसेस बाकी होती ती मैदान बघायला. असं वाटतंय भाऊ चिंपाड घेऊन कुठं दुसरीकडे चाललाय. तीन बारड्या आणल्यात इकडे, दोन बारड्या आणखी आणलेल्या आहेत. पाणी पीच आहे ते आम्हाला आता खोदायचं आहे परत, आणि उकरून क्लीन बाड्यावर थापटून क्लीन हे करायचं आहे एकदम. लाईन आखायला चालाय. हात धुकाल काय मुंबईवाला आहे बिचारा, काम करावं लागले ग्राउंड साठी काय. पण दोन केलं नाही तर लागलं. हे एकदा थापटून घेतलंय, परत याच्यावर तीन राऊंड होणार, त्यानंतर पिच एकदम कडक होईल. ग्राउंडचं काम जवळपास 80% झालेलं आहे. आणि आता आम्ही आलोय मंदिर धुवायला. मी मागच्या वेळी बोललो होतो की मंदिर आम्ही धुयाचं मागच्या वेळी हे केला होता थोडा, आणि बोललोही होतो की आम्ही 2-3 दिवस जयंती असेल पुढे तर त्या अगोदर पण मंदिर साफ करतो, कारण धूळ परत बसलेली असते वगैरे. आणि उद्या ते तांदूळ वगैरे महिलांना निवडायचे आहेत, जे महाप्रसादाचे तांदूळ जे असतात तिथेच बसून निवडतात, त्यासाठी पूर्ण क्लीन करायचं आहे. आणखी आम्हाला रात्री थोडे पताका लावले होते आणखी लावायचे, तर थोडी मंदिर साफ करतायत. पताका आणखी उंच वाढवायचे.
पूर्वी लग्न मंडप असं बांधायचे, आता सगळी वेगळीच फॅशन आली. अरे साहित्य बाहेर घ्या की औषध घ्या, लावायची ना घ्या की पता घ्या. आमचं इकडे झालं बघ, हे करून पताके जुडून झाले आमच्या मुला पताके झाले काम कर ना. ती घास ती एकट जोया लागले बधे ही घासली म्हणा नाटकावर नको फिकून मारीन इकडे ये जाऊ इथे बरं झालं ना खराब होते. आमचं झालं माहिती पाणी तेही आवडतंय गोमूत्र आहे. अरे वत्तून टाकायचा ये उडीच पोर हा ही उडीच जोडीच आहे बाबा ही जोडी ती राहू दे. मंदिर तर साफ झालंय पूर्णपणे. हे लिजिमचं ग्राउंड आहे, माती आम्ही टाकली होती आणि पूर्ण भरपूर याच्यावर कनी खडद होतं असं बारीक बारीक, तर आम्ही बोललो की जरा बडावण्याने हे थापटूया, त्यासाठी पाणी मारून थापटाय चाललंय. दाखवा राहून दे पहिले तर मंडळी जेवढं मला वाटतंय सजावट करेल तेवढी कमीच असते, तर अजूनही सजावट वगैरे चालूच आहे भरपूर, बाकी पाठीमागे चालू आहे काम. तर थोडं थापटलंय बस झाले बोलले, त्यावर सारून वगैरे घेऊ शकणार आणि मग मैदान वगैरे क्लीन होईल, त्यानंतर मग आता परत आम्ही मैदान थापटायला जाणार. पण हा व्हिडिओ मी इथंच संपवते, तर इथून मग दुसरा व्हिडिओ माझा कंटिन्यू चालू होतच असतो, तर इथूनही तसंच होईल, दुसरा व्हिडिओ चालूच होईल कंटिन्यू. तर मी व्हिडिओ हा इथंच संपवतो, तर लास्टपर्यंत आलाच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय. तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.